Maranta non è morta nessa! Maranta è una grazia! Non fanta! Non fanta! Maranta è una grazia! Maranta non è morta nessa! Non fanta! Non fanta! وصل بدر كرتا كراي زكاي خالي دوكا وار باي وصل بدر كرتا كراي زكاي خالي دوكا وار باي جدلا لوتنا ठेके دارانجا جدلا لوتنا ठेके دارانجا ماغير आक्रमक झालेले आहेत. कोल्हापुरातील किनी टोल नाका हा टोल नाका बंद करावा अशा पद्धतीची मागणी आहे. कारण त्यांचा दावा आहे की जी मुदत आहे टोल नाक्याची ती संपलेली आहे, त्यामुळे इथून पुढे या टोल नाक्यावरून कुठलाही कर आहे तो घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका सगळ्या या मनसेच्या कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणूनच सगळे किनीच्या टोल नाक्यावर या ठिकाणी जमलेले आहेत. जवळपास मनसेचं हे तिसरं आंदोलन आहे किनी टोल नाका बंद व्हावा याच्यासाठी. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे, तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कारण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये टोल नाका हा बंद व्हावा अशा पद्धतीची मागणी आहे ती त्यांनी केली. आणि अनोख्या पद्धतीनं हे एक आंदोलन आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या ठिकाणी सगळे जे लग्नानंतर वरात घेतली जाते किंवा जे काही पूजा केली जातात अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. घागरी आहेत त्या पाण्याच्या भरून या ठिकाणी आणलेल्या आहेत. सगळ्या सुवासिनी आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन आहे ते मनसेच्या वतीने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथूनच जर बघितलं तर मनसेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. टोल हा कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद व्हावा अशी भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली आहे. पोलीस त्यांना अशा पद्धतीनं आंदोलन करू नये अशा पद्धतीची सूचना आहे ते देत आहेत. मात्र पोलिसांना मनसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की टोल हा कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद झाला पाहिजे. आम्ही या ठिकाणाहून गाडी आहे कुठलीही गाडी या ठिकाणाहून बाहेर जाऊ पलीकडे जाऊ देणार नाही, टोल घेतला जाऊ देणार नाही अशी भूमिका आहे ती या सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आहे नेत्यांची आहे. त्यामुळं टोल आता इथून पुढे घेऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. पोलिसांबरोबर त्यांची माग काय काय भूमिका आहे, काय आंदोलन करताय? आमची भूमिका ही आहे, गेली सतरा वर्ष इनी टोलला या ठिकाणी सावकार की पद्धतीने लुटलंय. आज 17 वर्ष झाली तरी पण हा टोल बंद झाला नाही. बंद झालेली मुदत संपली तरी पण कोरोना नोटा महामारी नोटाबंदी ह्या सगळ्यांचं कारण सांगून त्यांनी परत 53 दिवस वाढून घेतले. 53 दिवस संपले तरी पण ह्या गेंड्याच्या कातडीच्या टोलधारकांना टोल सोडावं वाटत नाही. केंद्रीय राष्ट्रीय राज्य महामार्गाचे वसंत पंधारकर सरळ भ्रष्टाचारात सामील आहेत. ह्यांची CBI चौकशी झाली पाहिजेत. ह्यांना महिन्याला पाकिट नाही खोकं मिळतात म्हणून या टोलवाल्यांच्या माग आहेत. इथून गाडी सोडणार आहेत की नाही? गाडी सोडणार आम्ही, अटक झाली तरी चालेल, गाड्या सोडणारच. आणि ह्या ठिकाणी आम्ही हे पाणी महिला जे असते प्रतिकात्मक पंचगीचं पुजलेलं पाणी ह्या ठिकाणी ओतणार. ह्यांना सुदबुद्धी देऊन या महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला टोल रुपी धाडीतून लुटणाऱ्या या टोल धाडीला आम्ही सुदबुद्धी देऊ. आणि कोल्हापूरची जनता हे माफ करणार नाही, हिने किती पण गुंड आणून देत आम्ही थांबणार नाही. आम्ही बनना सैनिक आहे, राज ठाकरेंची माणसं आहे, अजिबात थांबणार नाही. सगळ्या गाड्या जातील, त्यांचा टोल कुठल्याही पद्धतीनं घेऊ दिला जाणार नाही अशी भूमिका या सगळ्या मनसेच्या नेत्यांनी घेतलेलं आहे. म्हणूनच पंचगंगेचं पाणी आहे ते या ठिकाणी आणलेलं आहे ते देखील या
मार्गावर ठेवलेला आहे, ज्या गाड्या इथून जातील त्यांना टोल आहे तो घेऊ दिला जाणार नाही, असा देखील इशारा या ठिकाणी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्याच्या वेशीवर किनी टोल नाका आहे आणि हा टोल नाका बंद व्हावा अशा पद्धतीची मागणी मनसेने केलेली आहे. याच्या आधी देखील अनेक आंदोलनं आहेत ते या ठिकाणी मनसेच्या वतीनं करण्यात आलेली होती की हा टोल नाका बंद व्हावा यासाठी. मात्र या ठिकाणी टोल नाका हा बंद झाला नाही, कारण या टोल नाक्याची मुदत संपली असा दावा आहे तो मनसेने केला होता. तरी देखील हे आंदोलन आहे ते सुरू ठेवलेलं आहे. या ठिकाणाहून जी वाहनं जातील त्यांना कुठल्याही पद्धतीनं टोल आहे तो भरू दिला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आणि आता पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट आहे ती सुरू झालेली आहे. जे मनसेचे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना पोलीस आहेत ते घेऊन जात आहेत, कारण अशा पद्धतीनं आंदोलन करता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. हा टोल आहे तो कुठल्याही पद्धतीनं आम्ही भरणार नाही किंवा टोल न भरता इथून गाड्या सोडणार अशी भूमिका आहे ती सगळ्या या मनसेच्या सैनिकांची आहे. मात्र अशा पद्धतीने आंदोलन करणे ही भूमिका पोलिसांनी घेतली आणि आंदोलन करताना पोलिसांनी आता ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आणि पोलीस आणि आंदोलन या आंदोलक यांच्यामध्ये झटापट आहे ती सुरू झालेली आहे. पोलीस हे गाडीमध्ये उचलून आंदोलन करताना ठेवत आहेत की हे आंदोलन कुठल्याही पद्धतीनं होणारच आणि इथून जे गाड्या आहेत त्या टोल न भरता इथून गाड्या आहेत त्या सोडल्या जातील अशी भूमिका मनसेच्या वतीनं घेण्यात आली होती. मात्र आता या सगळ्यालाच पाहिजे काय हा बंद झालाच पाहिजे. हा जो गुंडगिरी प्रवृत्तीचा आमच्यावर चालू आहे हा टोल बंद झालाच पाहिजे. हे पूर्णपणे ठरवून केलेलं षड्यंत्र आहे. तर हा टोल बंद व्हावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या मनसे सैनिकांनी घेतलेली आहे आणि पोलिसांनी हे आंदोलन दडपलं अशी भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे. काय पोलिसांनी दबाव आणला काय म्हणायचं? पोलिसांनी 100% दबाव आणलाय आणि पोलिसांनी आमच्यावरती हा जो अन्याय केलाय, जो आम्ही गोरगरीब जनतेसाठी जे आज आंदोलन केलं होतं त्याला आम्हाला न्याय मिळालेला आहे. तर न्याय आंदोलन करणाऱ्याला आज पोलिसांनी गाडीत दिलं हाच का तो तुमचा तुम्ही न्याय मिळवून देणार हेच काय तुमची? सगळ्या पोलिसांच्यावर या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा रोष आहे तो इकडे पाहायला मिळतोय, कारण आंदोलन आहे ते आम्ही व्यवस्थित सनदशीर मार्गाने करत होतो. इथून गाड्या आहेत त्या सोडा, टोल न घेता गाड्या सोडा अशी भूमिका आहे ती आम्ही घेतली होती. मात्र असं असताना जर तुम्ही आंदोलनच करू देणार नसाल तर हे चुकीचं आहे असं म्हणणं या सगळ्या आंदोलनकर्त्याचं आहे. आणि त्यांनी या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं, जे आंदोलनकर्ते होते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि एक गाड्या न टोल घेता या ठिकाणून सोडायचा जो प्रयत्न किंवा आंदोलन जे मनसेच्या वतीनं करण्यात येणार होतं ते पोलिसांनी मात्र या ठिकाणी बंद पाडलेलं आहे. आंदोलन आहे ते पूर्णपणे झालेलं नाही. म्हणजे जो भूमिका घेतली होती मनसेनं की टोल नाका हा बंद व्हायला पाहिजे तसं कुठलं काही झालेलं नाही. हा खरं तर पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने बेंगलोरच्या दिशेने हा मुख्य मार्ग आहे आणि या ठिकाणी सगळे मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये जा सुरू असते आणि दररोज कोट्यावधी टोल आहे तो या मार्गावरती घेतला जातो, त्याचं आकारला जातो. मात्र त्याची मुदत संपलेली आहे, त्याच्यानंतर मुदत 53 दिवसांची वाढवून दिली ती देखील संपली आणि ते झाल्यानंतर देखील या सगळ्या मनसेनं भूमिका घेतली की ते झाल्यानंतर देखील तुम्ही हा टोल का बंद करत नाही अशी विचारणा केल्यानंतर या ठिकाणी आंदोलन आहे ते सुरू झालं. पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये एक झटापट आहे ती पाहायला मिळते. मुळात जे आंदोलन जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होतं राजू जाधव त्यांनाच पोलिसांनी पहिल्यांदा उचललेलं आहे. त्यांना उचलल्यानंतर हे सगळे मनसेचे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत की आमच्या नेत्यालाच तुम्ही कसं काय अशा पद्धतीनं तुम्ही ताब्यात घेऊ शकता, कारण आम्ही आंदोलन सनदशीर मार्गाने करत होतो, त्या ठिकाणी पंचगंगेच्या नदीचं पाणी आहे ते ठेवत होतो आणि असं असताना तुम्ही आंदोलन आहे ते चुकीच्या पद्धतीनं दडपून टाकताय असं देखील या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना टोल नाक्यापासून बाजूला केलेलं आहे आणि बाजूला आल्यानंतर आता सगळे हे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी ठिया मांडलेला आहे टोल नाक्यावरच या ठिकाणी बसून राहिलेत, कारण आमच्या नेत्याला त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांना इथून घेऊन गेलेले आहेत, आंदोलन करू दिलेलं नाही आणि म्हणून हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले. कोणत्याही पद्धतीने हा टोल बंद व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली आहे.
पोलिसांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि म्हणूनच सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी टोल नाका सोडून बाजूला येते बसवलंय. तुम्ही काय घेऊन आला होता, हे काय घेऊन आला होता, हे काय घेऊन आला होता याच्यात? पाणी घेऊन आलेलो. पाणी आता काय झालं, काय झालं म्हणजे आपण हे केलेलं हे सरळ केलेलं पूजा टोल बंद होण्यासाठीच आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. हा टोल बंद झालाच पाहिजे. आता तुमच्या नेत्याला उचललेला आहे पोलीस. आम्ही हटणार नाही, आंदोलन आमचं चालूच ठेवणार. आंदोलन आमचं चालू ठेवणार, आम्ही इथून हटणार नाही. होत आहे तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. महिलांची संख्या देखील या आंदोलनामध्ये आहे की जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे तिन्ही टोल नाक्यावर एकच गोंधळ आहे तो पाहायला मिळतोय. कालच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये टोल नाक्यासंदर्भातले वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच मनसे आहे ती आक्रमक झाली. मनसेनं 2 ते 3 वेळा या ठिकाणी आंदोलन आहे ते केलं, हा टोल बंद व्हावा याच्यासाठी निवेदन दिली, मात्र काही ते मागणे आहेत त्या मान्य झाल्या नाही, म्हणूनच मनसे आज आक्रमक झालेलं आहे. याच संदर्भात ज्यावेळी जे अधिकारी आहेत त्याला या संदर्भातले जे अधिकृत जी माहिती सांगणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे की ज्या मेंटेनन्स असतो त्याचा मुदत आहे ती वाढवलेली आहे. त्याचबरोबर हा जो मार्ग आहे तो आत्ता 6 लेन होणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं काम सुरू झालेलं आहे. त्या संदर्भातली सगळी कार्यवाही आहे ती सुरू झाली आणि म्हणूनच तो आधीपासूनच त्याच्या संदर्भातली जी टोलची जे वसुली आहे ती देखील केली जाणार आहे आणि अजूनही याची मुदत आहे. कारण ज्या भूसंपादन केलं या मार्गासाठी त्याची जी मुदत आहे किंवा त्याचा जो आकडा आहे त्याचा जो दर आहे तो अजूनही या टोलमधून कवर झालेला नाही असं पद्धतीचं म्हणणं आहे ते अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. टोल नाक्यावरून वाहतूक आहे ती सुरू झालेली आहे आणि टोल आहे तो नियमीप्रमाणे वसुली आहे तो आकारला जातो या ठिकाणी. कारण मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना जे आंदोलन करत होते त्या सगळ्यांना पोलिसांनी एका बाजूला घेतलेलं आहे आणि वाहतूक आहे ती पूर्ववत केलेली आहे. म्हणजे टोल देऊनच या ठिकाणाहून वाहतूक आहे ती पुढे सोडली जाते. मनसेचं एकच म्हणणं होतं की या ठिकाणी टोल न घेता वाहनांना सगळ्या सोडलं पाहिजे, मात्र तसं कुठलं होताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही. टोल हा आकारलाच जातो आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना मात्र एका बाजूला एका गेटच्या आतमध्ये नेऊन त्यांनी ठेवलेला आहे पोलिसांनी. त्यांच्या नेत्याला मात्र या ठिकाणाहून पोलिसांनी पूर्णपणे बाजूला नेलेलं आहे. त्यांच्या नेत्याला या ठिकाणी किंवा या कार्यकर्त्यांच्या जवळ ठेवलेलं नाही, त्यांना मात्र पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. जर आपण बघितलं ज्यावेळी या महामार्गाचं काम पूर्ण झालं त्यानंतर हा टोल वसुलीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वेळोवेळी यामध्ये वाढ देखील करण्यात आली कारण आपल्याला माहित आहे की इथून कराडपर्यंत जात असताना हा एक टोल नाका आहे आणि त्याची वाढ आहे ती वेळोवेळी होताना आपल्याला पाहायला मिळाली. 5 रुपये असेल, 10 रुपये असेल असे करून टोलची वाढ ही झालेली आहे. एकदा या ठिकाणाहून वाहतूक घेत असताना 75 रुपये टोल हा आकारला जातो. याची जर मुदत बघितलं तर आपण मुदत 53 दिवसांपूर्वी संपली असं एकदा जाहीर केलं, मात्र त्याच्यानंतर जे भूसंपादनाचे पैसे आहेत ते अजूनही या कवर झालेले नाहीत अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांच्याकडून देण्यात आली आणि म्हणूनच हे टोल वसुली आहे ते सुरू असल्याचं त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलं. कारण केवळ या मार्गाचं किंवा हा रोड बनवलेला आहे त्याचं फक्त त्यामध्ये समावेश नसतो तर त्यासाठी केलेली जमीन घेतली आहे त्याचे पैसे असतात आणि ते सगळे या ठिकाणाहून वसूल केले जातील किंवा त्याची अजूनही वसुली आहे ती बाकी आहे. म्हणूनच टोल वसुली किंवा अद्याप ही सुरू आहे. आता आंदोलकांना आहेत ते पोलिसांनी एका बाजूला म्हणजे गेटच्या आतमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. त्यांच्यासोबत चर्चा आहे ती सुरू केलेली आहे. कारण कुठल्याही पद्धतीनं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये अशी भूमिका पोलिसांनी घेतली. जे प्रमुख आंदोलक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या सगळ्या जमावापासून किंवा हे जे कार्यकर्ते आहेत मनसे ते त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवलेलं आहे. कारण नेत्याला एक वेळ ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना समजावणं हे सोपं जातं आणि म्हणूनच पोलिसांनी नेत्याला ताब्यात घेतलं आणि आता कार्यकर्त्यांना समजवण्याचं काम पोलिसांच्याकडून चालू आहे. मात्र मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत हा टोल बंद होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही, इथून बाहेर पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.